नेवासा आघाडीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीकडे होता मात्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी कोणाला उमेदवारी देणार याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागलं होतं उमेदवारी दाखल करण्याचा शुक्रवार चार ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत कोणीही राष्ट्रवादीचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आला नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे माजी आमदार पांडुरंग अभंग उमेदवारी करतील अशी तालुक्यात चर्चा होती पण यावेळी नेवासा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणामध्ये नाही आहे यावर्षी राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्यामुळे सरळ दुरंगी लढत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाक तसेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यामध्ये रंगणार आहे शंकर शंकररापदेसी चोवीस तास नेवासा